चला तर मग आज बघूया आपण तांदळाची खीर कोकणात अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवली जाते तीच आपण आता बनवणार आहोत। आता इथे मी घेतला आहे अर्धा पेला जो आहे तांदूळ आहे, तुकडा तांदूळ आहे, बासमती तांदळाची गरज नाही आहे, साधा जो तुकडा तांदूळ असतो तो घ्यायचा आहे, कोणताही घेऊ शकता तुम्ही। अर्धा पेला तांदूळ आहेत, त्यांना चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, 2 ते 3 वेळा पाण्याने धुतलं आहे। आता इथे मी एक कढई तापत ठेवली आहे, त्यात 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तूप छान जे आहे तडतडलं पाहिजे, गरम झालं पाहिजे। गरम तुपात आपण धुतलेले तांदूळ आहेत ते सगळे घालून घेणार आहोत आणि त्याला 2 मिनटं स्लो गॅसवर त्याला परतणार आहोत, भाजून घेणार आहोत आपण तांदळाला। तुपात मस्त खमंग अगदी गॅस स्लोच ठेवायची आहे, पूर्ण प्रोसेस आपली जी आहे मंद गॅसवरच झाली पाहिजे। पूर्ण खीर आपण जी आहे मंद गॅसवरच बनवणार आहोत। चांगलं 2 मिनटं आपण तांदूळ जे आहे सगळीकडून भाजून घ्यायचे, छान खमंग सुवास येईपर्यंत। नॉनस्टिकची गरज नाही आहे, असंच तुम्ही स्टीलची किंवा कोणतीही कढई घेतली तरी चालतं आहे। आता 2 मिनटं भाजून झाल्यावर त्यात आता मी इथे 2 कप पाणी घालते आहे। तुमचं जसं तांदळाचा अंदाज आहे, जितके तांदूळ तुमचे प्रत्येक तांदळांची जी ज्यांना पाणी लागतं ते वेगळं आहे। आता जो माझ्या तांदळांना अर्ध्या पेल्या तांदूळला मी 2 कप पाणी घातलेलं आहे। आता जसे तुमचे तांदूळ, तुम्हाला अंदाज असणारच की कुठल्या तांदळाला जास्त पाणी लागतो। जर तुमच्या तांदळाला शिजायला जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही तशा तुमच्या अंदाजाने पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1/2 कप तांदळाला 2 कप पाणी घातलेलं आहे आणि छान त्याला मस्तपैकी तांदूळ जे आहे शिजवत ठेवायचं आहे। आपण स्लो गॅसवर 5-10 मिनटं, भारी 15 मिनटं लागतात तांदूळ पूर्णपणे शिजायला। तोपर्यंत आपण साईडला दुसरी तयारी करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात ओला किसलेला नारळ आहे, 3 ते 4 चमचे मी ओला किसलेला नारळ घेतेय। तुम्हाला जर नारळाचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर अर्थातच तुम्ही जास्त घेऊ शकता, पण 2 ते 3 चमचे नारळ पुरेसा आहे, जास्तही नारळाचा फ्लेवर नको आहे आपल्याला। आता इथे मी घेतलेला आहे नारळ, आता त्यात घालायचं आहे 1/2 कप पाणी घालती आहे मी, जास्तही नाही, 1/2 कप पाणी। त्याचा आपण रस काढून घेणार आहोत, त्याला आपण बारीक करून घेणार आहोत। किसलेलाच नारळ आहे त्यालाही आपण अजून त्याला बारीक करणार आहोत, म्हणून एकदा मिक्सरमधून फिरवून काढायचं आहे आणि बघू शकता अगदी छान मस्त असं वाटण त्याचं निघालेलं आहे। आपण जसं वाटण काढतो एकदम स्मूथ असं, तसं छान ते मऊ झालेलं आहे। आता हे साईडला ठेवूया आणि आता आपल्या खिरीकडे लक्ष देऊया। आता इथे आपले तांदूळ जे आहेत मस्तपैकी उकळलेत, अजून शिजायचे आहेत, ते अजून शिजलेत नाही आहेत, 80% तांदूळ आपला शिजलेला आहे। आता स्लो गॅसवर ते सतत कडतच राहणार आहे, शिजतच राहणार आहे। तांदूळ बघू शकता अजून थोडा कडक लागतो आहे, मग अजून त्याला शिजायची गरज आहे। अगदी मऊसूद तांदूळ आपला झाला पाहिजे, भात जो आहे आपला छान शिजला पाहिजे। आता इथे मी टाकते 1 वाटी जो आहे दूध आहे, साधा गरम करून दूध आपण टाकलेलं आहे। दूध टाकूनसुद्धा स्लो गॅसवर त्याला कडवत ठेवायचं आहे। जितकी चांगली तुमची खीर जी आहे कडत राहणार आहे तितकाच तिला फ्लेवर अतिशय सुंदर येणार आहे, म्हणून स्लो गॅसवर आरामात 1 ते 1.5 तास लागतो खीर शिजायला, पण खीर अतिशय उत्कृष्ट बनते, सगळ्यांनाच खूप आवडते। आता हळूहळू आपला तांदूळ जो आहे मस्त मऊ होत चाललेला आहे, अजून थोडं अजून ते कडत राहणारच आहे, म्हणून अजून ते तांदूळ जे आहे शिजत राहणार आहे, म्हणून आपल्याला प्रोसेस जी आहे हळूवारपणे थोडी थोडी करायची आहे। आता इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे, व्यवस्थित बारीक सुरीने केलं आहे गूळ आणि तो गूळ टाकती आहे। 2 वाटी गूळ आहे, गुळाचाही अंदाज तुम्हाला जर गोड जास्तच आवडत असेल तो गूळ वाढवू शकता तुम्ही। इथे 2 वाटी पुरेसा आहे आणि गूळ टाकल्यानंतर जो आपल्या खिरीला कलर येतो, आहा काय उत्कृष्ट कलर येतो, अजून एक्स्ट्राचा कलर टाकायची गरज भासतही नाही, पण तरी आपण पुढे बघणार आहोत आपण त्याच्यात काय ट्विस्ट करणार आहोत ते। आता इथे बघू शकता छान खिरीला जो आहे मस्त कलर आलेला आहे, गुळाने आपला मस्त सुंदर असा कलर सोडलेला आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे, छान मिक्स द्यायचं आहे आणि कडवून द्यायचं आहे। खीर अजून कडते आहे, स्लो गॅसवर एकदम मंद आज ठेवून खीर छान कडून द्यायची आहे, व्यवस्थितपणे कडते आहे खीर।
आता छान कड़त आहे खीर, त्यात आता मी टाकते एक छोटा चमचा एकदम बारीक हळद टाकते मी। काही ठिकाणी कलर ही टाकतात, काही ठिकाणी हळद स्किप ही करतात, ज्यांना पिवळा असा धम्म कलर हवा असेल खिरीला तर हळद टाकणं अतिशय उत्कृष्ट आहे कलरच्या जागे। शक्यतो मी कलर अवॉइडच करते। काही काही ठिकाणी हो लागतं बिर्याणी किंवा असं काही वेगळं पदार्थ करत असाल तर कलर वापरू शकता, पण शक्यतो मी अवॉइडच करते। आपली हळद जी आहे बेस्ट ऑप्शन आहे सगळ्या ह्याला। आता थोडीशी हळद ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल पिवळा कलर तर टाकायचं आहे। इथे मी थोडीशी किंचित एक चमचा पण नाही अर्धा चमचा पर साखर टाकली आहे, म्हणजे छान बॅलन्स होतो। आणि इथे मी थोडंसं चिमटीभर मीठसुद्धा घातलं आहे, पण ते मीठ रेकॉर्ड झालं नाही, म्हणून तुम्ही जर खीर जेव्हा कराल अगदी चिमटीभर मीठ नक्की घाला, त्यात मिठाने फ्लेवर खूप सुंदर येतो। आता इथे जे आपण हे घेतलेलं होतं खोबरं बारीक करून ते टाकलं आहे, आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं अर्धा कप पाणी टाकून तेसुद्धा पाणी मी त्यात टाकलेलं आहे। मीठ आवर्जून घालायचंच आहे, मीठ इथे रेकॉर्ड झालेलं नाही माझं मीठ, पण मीठ टाका अतिशय सुंदर कोणत्याही गोड पदार्थात। एक हलकासा मिठाचा खडा टाकला तुम्ही, त्याची चव अतिशय उत्कृष्ट होते आणि दुप्पट होते, गोड जो आहे छान बॅलन्स होतो। आता इथे वेलची टाकते आहे, दोन छोटे चमचे वेलची पावडर आहे, बारीक करून थोडीशी भाजायची आहे तव्यावर, आणि बारीक करून पावडर करून घेतली आहे। केशर ऑप्शनल आहे, अर्थातच गावाला तर टाकली जात नाही, अगदीच काही काही ठिकाणी टाकली जाते केशर, पण जर तुमच्याकडे असेल तुम्ही टाकलात तर खूप सुंदर त्याचाही कलर केशर खूप छान सोडतो। अजून ती खीर आपली कडतच राहते, म्हणून भात जो आहे आपला तांदूळ जो आहे अतिशय उत्कृष्टपणे शिजलेला आहे, मऊसूद एकदम आपला भात झालेला आहे, शिजलेला आहे, खीर आपली अतिशय उत्कृष्ट बनलेली आहे। बघू शकता खिरीचा टेक्स्चर खूप सुंदर आलेला आहे, आणि गरम गरम ही खीर काय लागते जबरदस्त पंगतीत। लग्नात तुम्ही कधीही खाल्ली असेल खीर गावाला, अगदी ताटात असलीच पाहिजे ही खीर, अशी ही पारंपरिक आपली तांदळाची खीर आहे, तयार आहे खीर। खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने बनून तयार होते, लहान मुलं अगदी आवर्जून खातात, गरम गरम पंगतीत बसून जी मुलं खातात फटाफट सगळी खीर फिनिश होते। आणि करून बघा ही रेसिपी खूप सुंदर आहे, टेक्स्चर तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट टेक्स्चर आलेला आहे। अजून खीर आपली कडतेच, जेवढी चांगली कडवाल तुम्ही त्या खिरीला तितका छान फ्लेवर येतो, पण हो सतत तुम्ही चमचा मारतच राहायचं आहे त्याला, परतत राहायचं आहे, नाही तर खीर खालून चिकटायला लागेल। आता इथे थोडेसे मनुके टाकलेत मी, आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। इथे काजू बदाम अगदी बारीक बारीक करून टाकलेले आहेत मी, तुम्हाला नको असतील काजू बदाम नाही आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता, पण टाकले तरी चालतील, अर्थातच आपली मुलं वगैरे खातात मग ते तेवढंही त्यांच्या पोटात जातं, मग ते चांगलंच आहे। आता इथे खीर आपण काढून घेऊया आणि गरम गरम खायची आहे, म्हणजे इतकीही गरम नाही पण हलकीशी गरम जर ही खीर खाल्ली ना, आ हा हा काय लागते ही खीर, अगदीच गावी पंगतीत बसून खीर खाल्ल्यासारखी वाटते। खूप सुंदर आणि मस्त टेक्स्चर बनलेला आहे, मुलांना खूप आवडते। हलकीशी गरम करून द्या किंवा ही अशीच तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली छान राहते, पण खाण्यापूर्वी हलकीशी गरम करा। गरम करताना हवं असेल तर थोडंसं दूध वगैरे घालून तुम्ही गरम करू शकता, म्हणजे ते तुमच्या भांड्याला चिटकणार नाही। वरतून थोडासा अजून मनुका, ड्रायफ्रूट, सुखा मेवा आपण काहीही घालू शकता, आणि अतिशय सुंदर आणि मस्त जबरदस्त आपली तांदळाची खीर तयार आहे। आणि त्यात खूप सुंदर असा गोडवा आलेला आहे, साखरेचा थोडासा, गुळाचा थोडासा, आणि अर्थातच आपण थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे, त्याने अतिशय सुंदर फ्लेवर येतो। कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडली असेल रेसिपी तर।